मुदत संपलेल्या बाजार समितींनी मुदत वाढ मिळावी म्हणून शासनाकडे अर्ज केला, मात्र जिल्ह्यातील भाजपाच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीवर शासनाने प्रशासक नेमला होता. याविरुद्ध अंबड येथील संचालक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यावर आज सुनावणी झाल्याची बातमी आहे. न्यायालयाने विद्यमान बाजार समितीच्या संचालकांनी पाठवलेल्या मुदतवाढीच्या अर्जावर मुदतीत निर्णय घ्यावा व तोपर्यंत विद्यमान संचालक मंडळाने कामकाज पाहावे असा निर्णय झाल्याचे समजते. दरम्यान बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी निर्णय झाला आहे मात्र आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याचे अमनेर 7 न्यूजशी बोलताना सांगितले.